राष्ट्रवादी काँग्रेसचे निषेधार्थ निवेदन। गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदनाम करणाऱ्या माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिनांक 27 मार्च रोजी तहसीलदार यांच्या मार्फत राज्य मुख्य सचिवांकडे देण्यात आले आहे। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खोटी बदनामी करणाऱ्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि अंबानी व हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना त्यांचे धागे दोरे परमवीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण होत असताना स्वतःला कार्यवाही पासून वाचवण्यासाठी तपासाची दिशाबदल होण्यासाठी परमवीर सिंग यांनी बिनबुडाचे तथ्यहीन आरोप करून त्यांची बदनामी करणाऱ्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या आरोपाचा तिरव निश्चित करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे दिलेल्या राष्ट्रवादीच्या निवेदनात नमूद केले आहे। यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे नेते संगीतराव भुंगड, तालुका अध्यक्ष नारायण ढगे, विलासराव मोरखडे, तुकाराम घाटे, दुर्गासिंग सोळंके, राजेश आमटे, प्रल्हाद दातार आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती।